सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की जाऊन अगदी एक मागच्या वेळी एक पत्रकार इकडे आला होता ते पॉझिटिव्ह निघाले आहे तर त्या अनुषंगाने सर्वांनी आपल्या स्थानावर बसावे आणि तिकडून तुमचा जो आहे ते रेकॉर्डिंग करावे जो व्हेरिफिकेशन होणार आहे त्यांच्या अनुसार त्यांनी करणार आणि हे
आधा समिति है ग्राम पंचायत स्तर आपलं म्हणणं बरोबर आहे दादा, त्यात
डिसेंबर किती आहे दादा? 12 आहे का 17 आहे? नाही 17 एक्सपायरी डेट होण्या अगोदर वाटप काही झालं पाहिजे, थोड्याफार प्रमाणात आम्ही समजू शकतो. आधार
शकतो पण एक बी वर्ड देत नाही पण एक्सपायर होणार नाही तो प्रणव देखील होता आणि दुर्भाग्य असं समजतो साहेब की मी ती कधी लग्न सदस्य त्या गावाचा माझी ग्रामपंचायत समोरती भेटली जाते माझ्या ग्रामपंचायतीमध्ये दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत गाव सभा चालते माझ्या गावाची परिस्थिती असेल तर बाकी जिल्ह्यामध्ये काय असेल एमू कोण आहे एमू कोण आहे योगेश पाटील डॉक्टर योगेश पाटील आणि दुसरी गोष्ट साहेब ज्या उप केंद्रामध्ये ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जी बिल्डिंग चांगली असेल तिथे कर्मचारी राहणे अनिवार्य आहे आमची बिल्डिंग चांगली कर्मचारी राहत नाही आम्ही चौकशी करतो एका उपकेंद्रात ज्या त्या पाच पाच गाव आहेत आम्ही चौकशी करतो आज इथं आलो नाही आम्ही त्या गावाला तिथे बी राहत नाही सरपंच आणि यांच्या सैन्य ते आल्यावरही त्यांच्या दरवाजा सर्व होता त्याच्यावर सर्व सरपंच नाही सरपंच माझे माझी विशेष आहे आम्ही कुठे त्याच्या आम्हाला माहिती नाही प्रत्येक गोष्ट सरपंच होती लागू नाही करणार साहेब आम्ही सरपंच मी पहिले पाच वर्ष सरपंच होतो आमच्याकडे येत नाही प्रत्येक गोष्ट सरपंच करून चालत नाही साहेब डिपार्टमेंटची मी आहे ना जबाबदारी आहे ना सर्व माहिती आहे साहेब फक्त सरपंच गावकऱ्यांनी सोडलं त्या हवीची जबाबदारी आपण कुठेतरी घेतली पाहिजे आमची उपकेंद्राची बिल्डिंग पहिल्या वर्षामध्ये जिल्हा परिषद मधून झाली दुसऱ्या वर्षी मधून झाली एकदम बिल्डिंग असं नवरी नऊ नऊ सातवी सजलेली आहे पण कोणी राहत नाही पंखा आहे सर्व काही ट्यूबलाईट लावलेलं आहे सर्वच आणि पर्सनली एक माणूस पर्सनली सर्व यमुना फोन करून त्याचा रिव्ह्यू वारंवार घेत आहे की आपण कमिटी स्थापन केली का आणि मीटिंग ठेवल्या त्या अनुषंगाने मी दोन तीन वेळेस पत्र व्यवहार केला मला भरतदारांचाही कामावर फोन होता त्यांना निमंत्रित तारीख विचारून ठेवली नाही त्या संबंधात सुद्धा मी त्यांचा संदर्भ देऊन एमओला सक्त ताकीद दिली की सन्माननीय सदस्य जिल्हा परिषद सदस्यांच्या परवानगीने संचिका ठेवून तारीख दिनांक वेळ घेऊन त्या बाबतीत बैठका घ्या ही सक्त ताकीद दिली मॅडम आणि पुढच्या बैठकीच्या वेळेस मी परत आणखी एक लिव्ह घेऊन किती बैठका झाल्या याचा मी आढावा सादर करतो दुसऱ्या औषधीचं आहे औषध पुरवठ्याबाबत म्हणा की औषध पुरवठा जो आहे आपण इथून सेंट्रली आपण आपण पीएससी ना करतो डायरेक्ट सब सेंटरला आपण कुठलाही औषध पुरवठा करत नाही करतो आपण पीएससी ना इथून पुरवठा करतो आणि त्यांची मागणी जी आहे ती पीएससी उपकेंद्र हे सगळी ग्रहित धरून आपण केली असते आणि त्या अनुषंगाने वर्षभर आपण पुरवठा करतो त्यांच्या मागणीप्रमाणे आणि त्या अनुषंगाने आपण पीएससी ला पुरवठा केल्यानंतर पीएससी ला जो औषध निर्माण अधिकारी आहे त्याने आढावा घेऊन त्या संबंधित उपकेंद्राला औषधी पुरवठा करणं आवश्यक आहे आता खूप विषय जो आहे पीएससी आपण सर्व उपकेंद्रात इथून आढावा नाही घेऊ शकत आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे ही औषधी पण त्याच्यामध्ये जे काय आपण पीएससी ला स्टॉक देतो तो आपण मॉनिटर करतो पीएससी ला दिलेला स्टॉक त्याची एक्सपायरी डेट आणि आपल्या एक्सपायरीच्या बाबतीत असं सुचलं आहे की तीन महिने अगोदर जर कुठलं औषध एक्सेस मध्ये असेल युटिलायझेशन झालं नसेल तर तीन महिने अगोदर त्यांनी आपल्याला आणि कोणाच असेल तर तीन महिने अगोदर त्यांनी आपल्याला कळवावं तीन महिने अगोदर इंटिमेट करावं आपण ते डिमांड इतर ठिकाणी वळवतो किंवा आपल्याकडे जर एक्सेस मध्ये असेल तर आपण इतर ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय किंवा आपल्याकडे जर एक्सेस जिल्ह्यामध्ये असेल तर आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ही औषधी आपल्याला पाठवत आहे की आमच्याकडे एक्सेस आहे तुम्ही हे मागू शकता तर ही प्रक्रिया संबंधित औषध निर्माण अधिकारी पीएससीच्या करायला पाहिजे मॅडम सब सेंटरचा आपण मॉनिटर नाही आणि वारंवार त्या टीमने त्याचा रिव्ह्यू त्यांच्या वीकली मीटिंग मध्ये घ्यायला पाहिजे आता सरांनी जे सांगितलं इथं औषध मेडिसिन घेऊन आले तिथल्या एएनएम श्री चौधरी म्हणून आहे त्यांना आपण त्या कोविडच्या ड्युटीला सुद्धा गैरहजर होते आपण इथून आदेश काढले होते कोविडसाठी त्यांचे त्यांनी आता मेडिकल सर्टिफिकेट देऊन काहीतरी एक महिन्याची रजा केली होती तर त्यामुळे सुद्धा ते एक्सपायर झाले असते मी आपण त्याचा सरांनी सूचना आणि आपण सूचना दिल्याप्रमाणे मी आमचा जिल्हास्तरीय अधिकारी आणि तालुका व्यावसायिक अधिकारी तिथं पाठवून चौकशी करून एक आठ दिवसामध्ये त्याच्यावरून
Yeah.
वाल्यांनी
व्हिडिओ पासून सर्व आहे, सर्व क्लिप आहे, आणि आपल्याला तक्रारी देतो याची दखल चौकशी झाली पाहिजे साहेब. याबाबतची तुम्ही चौकशी करा तर बसचा जितका दिवसाचा निघा आहे ते रोजगाराचे पैसे किती लोकांना मिळायला पाहिजे. आपला असेल जिल्हा परिषद मालकांचा दुसऱ्याच्या नावावर थोडी जाऊ शकतो. आपला असेल ना आपण जी विषय घेतला होता आपण जी आपली आचारसंहिता केली मागची जी आपण